शेतकऱ्यांनी उत्पादित केलेलं धान बाजारामध्ये विक्री करताना व्यापाऱ्यांकडून लूट होऊ नये म्हणून गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतर्फे 57 आधारभूत धान्य खरेदी केंद्र उघडण्यात आली होती. मात्र आधारभूत धान्य खरेदी केंद्रानं स्वतः शासनाची 10 कोटींची लूट केली असल्याचं समोर आलंय. गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातल्या सहकारी भातगिरणीत हा प्रकार उघडकीला आला. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल होता. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सालेकसा सहकारी भातगिरणीचे 10 गोडाऊन सील करत चौकशीला सुरुवात केली आहे. धांधलियों की जांच करने जब मैं गया था और मैंने जब गोदाम देखे और वहाँ के लोगों के व्यूज लिए काश्तकारों के और व्यापारियों के और वहाँ के सब, तो मुझे ऐसा लगा कि वहाँ धान मात्र दोनों सेंटरों में 5 से 7 हज़ार कुंटल ही है, तो 50 हज़ार कुंटल मेरे हिसाब से धान गायब था, जिसकी शिकायत मैंने जिलाधिकारी महोदय गोंदिया को की. उनके द्वारा जाँच के आदेश जिला आपूर्ति अधिकारी को दिए गए. प्रधान कार्यालय को त्याच्यानंतर ते परवानगी देतील, काय करायचं आहे ते कळवतील. ते त्याच्यानंतर आम्ही पुढची कारवाई करू. हा 53,900 सालेकसा केंद्राला 53,394.20 शिल्लक पाहिजे ते. आम्ही आमचं जे प्रधान कार्यालय आहे मुंबई तिथून आम्ही परमिशन घेऊ. त्याच्यानंतर त्यांनी परमिशन दिल्यानंतर FIR वगैरे दर्ज करू. फुल्ले में पड़ा हुआ माल है, उसके बाद इन्होंने माल उसको अंदर नहीं किया गया और दूसरे जो व्यापारी आते थे उनका कमीशन देके, उनसे कमीशन लेके उनका माल तुरंत अंदर डालते थे. उनको एक मिनट भी खड़ा नहीं करते थे. उनका तुरंत माल अंदर होता था. उन व्यापारियों से 10-15 रुपये कट्टे पे कमीशन लिया गया.